नमस्कार, सुजाता रेसिपी अँड स्टिचिंग कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण टेस्टी असं सांबार कशाप्रकारे बनवतात ते पाहणार आहोत. तर चला, सांबार मी कशाप्रकारे बनवलेला आहे पाहूया. तर सांबार बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे बघूया. तर सर्वात आधी आपण ज्या भाज्या शिजवून घेणार आहोत त्या भाज्या पाहणार आहोत. तर एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे मी इथे, शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, साल काढून घेतले थोडे थोडे त्याचे, गाजर घेतलेला आहे, इथे भोपळा घेतलेला आहे, एक टॅमॅटो घेतलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे. तर ह्या सर्व भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये. तर चला सर्वात आधी डाळ आणि भाज्या शिजवून घेऊया. तर डाळ मी इथे धुवून घेतलेली आहे. आता आपण ह्या सर्व घेतलेल्या भाज्या यामध्ये टाकून देणार आहोत. तुम्हाला हव्या असतील त्या भाज्या तुम्ही ऍड करू शकता यामध्ये. तर यामध्ये मी आता थोडं पाणी घालून देणार आहे. तर पाणी घातलेलं आहे मी भाज्यांमध्ये भिजण्यासाठी, जास्त पाणी घालायचं नाही आहे. मीठ घालून घ्यायचं आहे त्यामध्ये. आणि आपण आता भाज्या शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये. अशा प्रकारे आता आपली इथे डाळ शिजलेली आहे छान. तर आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत सांबारला. तर फोडणीसाठी काय काय मसाले घेतलेले आहेत दाखवते तुम्हाला. फोडणी द्यायच्या आधी मी आपण जी डाळ शिजवली होती आणि भाज्या शिजवल्या होत्या तर त्यामधून मी शेंगा साईडला काढून घेतलेल्या आहेत. आणि आपण आता यामध्ये मसाले ॲड करून घेणार आहोत. तर मसाल्यामध्ये मी काय काय घेतलेलं आहे पहा. सांबार मसाला आहे, लाल तिखट आहे, हळद आहे आणि चिंच आहे थोडीशी. तर चिंचच्या ऐवजी तुम्ही कोकम किंवा कैरीसुद्धा यात वापरू शकता. तर आपण हे सर्व मसाले यामध्ये टाकून देऊया आणि मिक्स करून घ्यायचं आहे. डाळ अजिबात आपल्याला घोटून घ्यायची गरज नाही की डाळ अतिशय छान अशी शिजलेली आहे आपली. तर हे पहा, मी सर्व मसाले यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. आता अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊया. म्हणजे फोडणी देताना आपल्याला डाळ व्यवस्थित जाईल. तर आता आपण फोडणी देऊन घेऊयात. तर सांबारला फोडणी देण्यासाठी मी इथे टोप ठेवून घेतलेलं आहे. थोडंसं तेल टाकून घेणार आहे मी त्यामध्ये आता. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल आपलं तापलेलं आहे. आपण एक चमचा मोहरी त्यामध्ये टाकून देणार आहोत. तर मोहरी छान तडतडू द्यायची आहे तेलावर. मोहरी तडतडली की त्यावर आपण ठेचून घेतलेला लसूण टाकून देणार आहोत. ठेचून घेतलेला लसूण मी त्यावर टाकून दिलेला आहे. आता आपण एक चार ते पाच कढीपत्त्याची पानं देखील त्यावर टाकून देणार आहोत. आता आपण यामध्ये जी डाळ शिजवून घेतलेली होती ती टाकून देणार. डाळीच्याच भांड्यामध्ये मी थोडस पाणी घेतलेलं आहे आणि ते देखील यामध्ये टाकून देणार आहे मी पाणी. चिंचेने छान टेस्ट येते सांबारला आपल्या. तर आता आपण साईडला काढून ज्या ठेवलेल्या शेंगा होत्या त्या देखील यामध्ये टाकून देणार आहोत.
चकली येऊ देणार आहोत एक त्याला. सांबरला आपल्या उकळी आलेली आहे आणि अतिशय टेस्टी असं सांबर आपलं तयार आहे. तर शेंगा शिजलेल्या आहेत छान, जास्त उकळी येऊ द्यायची नाही आहे, नाहीतर मग शेंगांचा चुरा होईल. तर सांबर आपलं तयार आहे, आपण त्याला वाटीमध्ये काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्या इथं टेस्टी सांबर तयार आहे. तर नक्की याप्रमाणे ट्राय करा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा, त्यामुळे माझे रोजचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.